नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेक्सिना गोन्साल्विस, सेट विद्या मंदिर हायस्कूलची शिक्षिका, इयत्ता 5वीच्या वर्गात सर्वांचे स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी मराठी विषयात इयत्ता 4वीपर्यंत स्वर आणि व्यंजन शिकले आहेत. तुम्हाला माहित आहेत ना स्वर आणि व्यंजन. आता अ ते आ पर्यंत जी अक्षर आहेत ती स्वर आहेत आणि क ते न ही जी अक्षर आहेत ती व्यंजन आहेत. आता स्वर आणि व्यंजन यापासून मूळाक्षरे बनलेली आहेत. जर आपल्याला मराठी भाषा शिकायची असली तर आपला पाया भक्कम असला पाहिजे. कोणतीही भाषा शिकायची झाली तरी त्याचा पाया भक्कम असला पाहिजे. त्यासाठी आपले शब्द सामर्थ्य वाढले पाहिजे, म्हणजेच भाषेवरील आपलं प्रभुत्व वाढते. त्यासाठी शब्द कसा बनतो हे पहिल्या प्रथम शिकले पाहिजे आणि स्वर आणि व्यंजन यापासून हा शब्द बनत असतो. मुलांनो, आता तुमच्या समोर मी हा तक्ता ठेवलेला आहे. आता स्वर कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. अ आ ई ई उ ए ऐ ओ औ अम आहा हे सगळे स्वर आहेत. आता तुमच्या समोर मी एक दुसरा तक्ता ठेवणार आहे आणि ती आहेत व्यंजन. आता व्यंजन कोणती आहेत ते आपण पाहूया. क ख ग घ ड च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह र छ न ही व्यंजन मी तुमच्या समोर ठेवलेली आहेत. आता आपण या स्वरांपासून बनलेले शब्द पाहणार आहोत. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिनिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस, ए एडका, ऐ ऐरण, ओ ओट, औ औषध, अंग अंगठी आणि आहा या आहा शब्द अक्षरापासून शब्द सहसा बनत नसतो. आता आपण व्यंजनापासून बनलेले शब्द पाहणार आहोत. क कमळ, ख खडू, ग गवत, घ घर, च चहा, श छत्री, ज जहाज, झ झबले, ट टरबूज, ठ ठसा, ड डमरू, ढ ढक, न बाण, त तलवार,
थ थवा, द दफ्तर, ध धनुष, न नल, प पतंग, फ फनस, ब बदक, भ भजी, म मगर, य यज्ञ, र रथ, ल लसुन, व वजन, छ छटकुन, श शाहमृग, स ससा, ह हत्ती, ळ बाळ, छ क्षत्रिय, ज्ञ ज्ञानेश्वर। मुलांनो, तुम्हाला खेळ खेळायला खूप आवडते। आपण अनेक खेळ खेळत असतो, जसे फुगडी, लगोरी, क्रिकेट, कॅरम, खो खो असे अनेक खेळ खेळत असतो। आज आपण एक वेगळा खेळ खेळणार आहोत आणि हा खेळ आहे शब्दांचा। खेळूया शब्दांशी। या पाठात हा खेळ कशा प्रकारे आपल्याला खेळायचा आहे ते आपण शिकणार आहोत। मुलांनो, आता तुमच्या पुस्तकातील पाठ तिसरा, खेळूया शब्दांशी, हा पाठ आपण आपल्या समोर ठेवूया। सगळ्यांनी आपली पुस्तके उघडायची आहेत। या पाठात तुम्हाला काय दिसत आहे? तर एक खेळ, आणि हा खेळ कसा खेळायचा ते आता तुम्हाला मी शिकवणार आहे। आता या खेळामध्ये काही अल्फाबेट्स आहेत, व्यंजन आणि स्वर आहेत, आणि या व्यंजनापासून आणि स्वरांपासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत, आणि ते शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत। आता आपल्याला डाव्या बाजूला सुरुवात म्हणजे स्टार्ट हा शब्द दिसत आहे। या सुरुवात शब्दापासून आपल्याला हा खेळ सुरू करायचा आहे। आणि राईट साईडला शेवट हा शब्द तुम्हाला दिसत आहे। त्या ठिकाणी आल्यावर तुम्ही जिंकणार आहोत। आता हा खेळ आपण कसा खेळायचा? पहिल्या प्रथम आपण एक कॅरमची सोंगटी घ्यायची आणि तिच्या एका बाजूला लाल आणि दुसऱ्या बाजूला हिरवा रंग द्यायचा। खेळताना सोंगटीची लाल रंगाची बाजू पडली तर एक घर पुढे जायचं आणि हिरव्या रंगाची बाजू पडली तर दोन घरे पुढे जायचे। या घरामध्ये अक्षर लिहिले आहेत आणि या अक्षरात तुमची सोंगटी असेल, त्या घरातील अक्षर तुम्हाला वाचायचं आहे आणि त्या अक्षराचा शब्द सांगायचा आहे। सोंगटीची लाल रंगाची बाजू पडली तर दोन शब्द सांगायचे आणि सोंगटीच्या हिरव्या रंगाची बाजू पडली तर एक शब्द सांगायचा। आणि ज्याला शब्द सांगता येणार नाही तो मुलगा किंवा मुलगी आउट होणार। आणि जो शेवटपर्यंत ज्ञ या अक्षरावर जाईल सगळ्यात पहिला, तो हा खेळ जिंकणार आहे। टेक अ कॉइन विथ वन साइड रेड अँड
अदर साइड ग्रीन. फ्लिप द कॉइन. इफ द रेड साइड इज ऑन द टॉप यू मूव वन स्टेप फॉरवर्ड इन द ब्लॉक. इफ द ग्रीन साइड इज ऑन द टॉप यू मूव टू स्टेप्स फॉरवर्ड इन द ब्लॉक. एवरी स्टेप एस एन अल्फाबेट रिटर्न ऑन इट. रेड द अल्फाबेट ऑन विच यू आर नाउ प्रेजेंट. टेल द वर्ड फ्रॉम दैट अल्फाबेट. इफ इट्स ग्रीन यू हैव टू गिव वन वर्ड. इफ इट्स रेड यू हैव टू गिव टू वर्ड्स. यू आर आउट ऑफ द गेम इफ यू आर अनेबल टू टेल द वर्ड. वन हु रीचेस द लास्ट अल्फाबेट्स न्यो विन्स द गेम. मुलानो आता दुसरा एक खेळ आपण खेळणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 खेळत खेळत वाचूया. हा खेळ सुद्धा तुम्हाला पहिल्या खेळाप्रमाणे खेळायचा आहे. पहिल्या खेळात आपण अक्षर वाचून शब्द सांगत होतो. या खेळात आपण चौकोनात, चौकोन म्हणजे स्क्वेअर, काही संदेश दिलेला आहे. तो संदेश आपल्याला वाचायचा आहे. खेळता खेळता सीढी आली तर ती चढताना दोन्ही घरातील संदेश वाचावा. शिडीने वर गेलात तर बक्षीस मिळेल. सापाचे तोंड असलेल्या घरात आल्यास तेथील संदेश वाचावा व त्याच्या शेपटी असलेल्या घरात जावे. जो शेवटच्या घरात पोहोचेल तो विनर असेल. हे दोन्ही खेळ तुम्हाला तुमच्या भावा बहिणीबरोबर किंवा आई वडिलाबरोबर खेळायचे आहेत.